हर्ष स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप गावास महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांनी भेट दिली। त्यावेळी त्यांनी अंकलखोप पीक संरक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले। त्यानंतर अंकलखोप येथील जनसंपर्क कार्यालयाचे प्राथमिक स्वरूपात उद्घाटन केले। अंकलखोप विकास सोसायटीच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। त्यानंतर दाजी गुरुजी व्यायामशाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला। शिवसम्राज्य मित्रमंडळामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरणही मंत्री कदम यांच्या हस्ते पार पडले। त्यानंतर सिद्धेश्वर मंदिर सभामंडप बांधकामाचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी बाजीराव आप्पा पाटील बँकेचे चेअरमन राजू पाटील, अंकलखोप काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी, उदय पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, श्यामराव पाटील, जे के आप्पा पाटील, हनुमंत पाटील, एम के चौगले, अशोक हजारे, सरपंच अनिल विभूते, उपसरपंच विनय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गजाभाऊ सूर्यवंशी, सांगली जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अजित शिरगावकर, पलूस तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सौ श्वेताताई बिरनाळे व अंकलखोप गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, संचालक व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी अश्विनी गोदे,